नमस्कार पालकांनो, आज आपण संख्येचं स्थान ओळखून लेखन करून घेणार आहोत। यासाठी प्रथमतः आपण हा प्रश्न वाचू, वस्तू अथवा चित्र मोजा व दशक एकक रूपात लेखन करा। हे चित्र दिलेले आहे ते आपल्याला मोजायचे आणि दशक एकक रूपात त्याचं लेखन करून घ्यायचंय। आपण प्रथमतः हे पहिलं चित्र मोजू, त्याच्यात किती वस्तू आहेत। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 चांदण्या आपल्याला दिलेल्या आहेत। आता ही 12 ही संख्या आपण एककाच्या घरात लिहू शकत नाही, कारण एककाच्या घरात 9 पेक्षा मोठी संख्या येत नाही। म्हणून आपण या 12 संख्या लिहिताना आपल्याला त्याचा 10 संख्यांचा किंवा 10 वस्तूंचा एक गठ्ठा करावा लागेल। मग आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या 10 चांदण्यांचा एक गठ्ठा करू, आणि हा जो एक गठ्ठा आहे तो आपण दशकाच्या घरामध्ये लिहायचा असतो। एक गठ्ठा गठ्ठा तो दशक, म्हणजे एक गठ्ठा झाला त्याचं एक दशक। आणि सुटे या ठिकाणी दोन वस्तू आहेत, म्हणजे दोन चांदणे आहेत, 1 आणि 2, ते एककाच्या घरात लिहू। अशा पद्धतीने आलेली संपूर्ण आपण आलेली संख्या आहे 12, 1 दशक 2 एकक 12, या ठिकाणी 12 ही संख्या आपण लिहिलेली। त्यानंतर आपण हे गोल मोजू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 21, 22, 23। आता 23 ही संख्या आपल्याला लिहायची, तर यासाठी सुद्धा आपण गठ्ठे करू 10 चे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 याचा एक गठ्ठा। गोल अजून जास्त उरलेले आहेत, परत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या 10 गोलांचा परत अजून दुसरा गठ्ठा तयार झाला। आणि सुटे गोल उरलेले आहेत 1, 2, 3। आपल्याला माहिती सुटे आपण एककाच्या घरात लिहितो, 1, 2, 3, 3 हे एककाच्या घरात, आणि 2 गठ्ठे तयार झाले आहेत म्हणून दशकाच्या घरात 2। अशा पद्धतीने 2 दशक 3 एकक 23 ही संख्या आपण लिहिलेली आहे। अशा पद्धतीने आपण जेवढे गठ्ठे तेवढे दशक आणि जेवढे सुटे तेवढे एकक आपल्याला या दशक एकक रूपात त्यांचं लेखन करून घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवायचं, एककाच्या घरात 9 पेक्षा मोठी संख्या येत नाही। धन्यवाद।